नमस्कार, मी आर जे ब्रेषित आणि 2021 सरता सरता मी डॉक्टर आर जे ब्रेषित झालेलो आहे आणि त्याचा मलाच विलक्षण आनंद झालेला आहे. कारण 2021 मी हा प्रण गेला होता की आपण डॉक्टर व्हायलाच पाहिजे, म्हणजे PhD करायलाच पाहिजे. माझ्यासाठीचे मी नियम फारच सोपे सोपे करून घेतलेले आहेत, ते तुम्हाला सांगतोच. पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, समृद्धीचं, शांततेचं, मानसिक तणाव विरहित जाओ ही परमेश्वर जननी प्रार्थना. 2021 असेल किंवा आपल्या जन्मापासून असेल, आपण प्रत्येक वेळेला काय करतो, दरवर्षी एक पण करतो आणि तो कधीच पूर्ण करत नाही. मी मात्र एक पण आयुष्यभर जपलाय आणि तो पण आहे, मी नियम कधीच तोडत नाही. माझ्या ऑफिसपासून माझ्या घरी जायला मला 5 मिनिटं लागतात. खरं म्हणजे हा रस्ता मी 3 मिनिटातही संपवू शकतो जर मी रॉंग साईड गेलो तर. पण मी जर रॉंग साईड गेलो आणि मला रेडिओवर ऐकणाऱ्या एका जणी लिस्नरने मला असं म्हटलं की क्या प्रेषित, तू हमको बताताय और खुद रॉंग साईड जाताय, तर मला असं वाटतं मी आयुष्यभर केलेली मेहनत मातीत जात आहे. सो मी नियम कधी तोडत नाही. नंबर 2, मी गेली 24 एक गोष्ट केलेली नाही आहे, ती यावर्षी करणार आहे. मी 24 नवीन संहिता भेटली नाही म्हणून नाटक बसवलेलं नाही आहे. 2022 मला 5 ते 6 नवीन संहिता भेटल्यात, त्यांचं मी वाचन करतो आहे आणि त्याच्यातलं एक नाटक मी जानेवारी महिन्यामध्ये सुरू करणार आहे बसवायला आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कदाचित त्याचा प्रयोग करेन. नंबर 3 गोष्ट, माझ्या घरी अभिजात नावाचा एक ग्रुप जो आहे, त्या ग्रुपमुळे अत्यंत दुर्मिळ पुस्तकं मला भेटलेली आहेत, त्या सगळ्यांचं वाचन करायचं आहे. कारण पुस्तकांपासून थोडासा दूर गेलो होतो असं मला वाटतं. और किताबे झांकती रहती है बंद अलमारी की शिशो से, हे ऐकतानाच मला अंगावर काटा आला होता. तर मला पुन्हा ती पुस्तकं माझीच अलमारीच्या आतमध्ये आहेत असं करायचं नाही आहे, त्यांना अलमारीच्या बाहेर काढायचं आहे आणि या बोटांनी त्या पुस्तकांचा स्वादही घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते पुस्तकांचं वाचन करणार आहे. आणि नंबर 3 आणि महत्त्वाची कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे आपण व्यक्त व्हायला लागलो, पण आपण व्यक्त होताना जात धर्म पंथ याच्या पलीकडे बोलत नाही आहे. आपण पुन्हा एकदा स्वतःला गुरफटून घेतलेला आहे. माझी नेहमी अशी कळकळीची विनंती असते की आपण माणूस म्हणून जगायला शिकूयात, कारण माणूस टिकला तर या बाकीच्या गोष्टी टिकतील, नाही तर जात नाही ती जात असं कायम राहील. सो हे कायम राहणं बंद करूयात, माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करूयात. हे 3 मी कसोशीने पाळणार आहे आणि पाळतच राहणार आहे. तुम्हीही ते पाळावेत अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे, पण असेच काहीसे चांगले नियम 2022 आपणही करावेत आणि कसोशीने त्याचं पालन करावं, एवढी मात्र नम्र विनंती करू शकतो. आणि हो, ऐकत चला रोज, मला ऐकवत चला, कारण बोलण्याने माणसं जवळ येतात, बोलण्याने माणसं दुखावली जातात. 2021 मी जर कळत नकळत कोणाला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागून, त्यांची गळा भेट घेऊन त्यांना सॉरीही म्हणणार आहे. मी हे सगळं करणार आहे, तुम्ही काय करणार आहात नक्की सांगा. आणि 2022 चांगलं जाऊ द्या अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. थँक्यू व्हेरी मच.